मुलांनो, चित्रात काय दिसत आहे बरं? बरोबर, चित्रात आपले ओठ दिसत आहेत, हो ना? आज तर मग आज आपण ह्याला मराठी, इंग्लिश व हिंदी व संस्कृत भाषेत काय म्हणतात ते बघूयात. मराठीत आपण ओठ म्हणतो, हिंदीमध्ये होंट असे म्हणतात, इंग्लिशमध्ये लिप्स म्हणतात व संस्कृतमध्ये ओष्टह असे म्हणतात बरं का. तर मग तुम्ही आज हे चार शब्द लक्षात ठेवायचे आहेत बरं का. राहतील ना लक्षात.